तो श्लोक मी इथे उद्धृत करतो. तो श्लोक असा आहे, विषज साधु वृत्ताराम भद्रम आगमशालिनाम अभ्यस्त कर्मणाम भद्रम भद्रम भद्राभिलाषिणाम. याचा अर्थ असा की तो जो वैद्य आहे ज्यानं संपूर्ण जी शास्त्र आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे, वैद्यक शास्त्राचा चारही बाजूनी सर्व बाजूनी सर्वतोपरी आणि सर्वसमावेशक असा अभ्यास केलेला आहे, म्हणून काय म्हटलंय विशेष साधू वृत्तानाम, म्हणजे तो पहिली गोष्ट म्हणजे अत्यंत सज्जन सर्वोदय सहिष्णु विशाल उदार आणि अत्यंत ज्याला मनापासून अत्यंत शुद्ध अंतःकरणाचा असा आहे. विशेष साधू वृत्तानाम भद्रमागमशालिनाम, म्हणजे त्याला आत्ता म्हटल्याप्रमाणे जी वैद्यक शास्त्र आहे त्यांचा सांगोपांग चारही बाजूनी सर्व बाजूनी यथोचित अभ्यास केलेला आहे. भद्रम आगमशालिनाम अभ्यस्त कर्मणाम भद्रम, त्याचबरोबर त्याची हातोटी त्याच्यामधला हस्तकौशल्य त्याच्यामध्ये असलेली कारागिरी त्याच्यामध्ये असलेली ती जी एक्सपर्टीज ज्याला म्हणतात म्हणजे प्रॅक्टिकल ज्याला अनुभव आहे, प्रॅक्टिकल ज्याने अभ्यास केलेला आहे, नुसता थिअरी वाचलेला नाही आहे, त्या म्हणून अभ्यस्त कर्मणाम भद्रम भद्रम भद्रामी राखणार. आणि त्याचप्रमाणे जो सर्व विश्वाचं चिंतन अभिष्ट चिंतन करतो त्यांच्या कल्याणाची इच्छा करतो अशा वैद्याचं कल्याण हो. म्हणून मला जेव्हा विचारतात की तुम्ही ह्या तणावमुक्तीच्या संदर्भात बोलत असता सांगत असता लिहित असता तर असं करत असताना तुमच्या मेडिकल एक्सपर्टीजचा प्रश्न कुठे येतो, तर निश्चितपणे तो असा येतो की खरं जर पाहायला गेलं तर कोणत्याही डॉक्टरचं किंवा वैद्याचं किंवा वैद्यकीय विद्यार्थ्याचं वैद्यक शिक्षकाचं किंवा वैद्यक संशोधकाचं काम असं असतं की त्यानं संपूर्ण व्यक्तीच्या पाचही पातळ्यांच्यावर आत्ता मी सांगितल्याप्रमाणे त्याची उन्नती व्हावी, त्याचं आरोग्य सुधारावं या दृष्टीनं प्रयत्न करायला हवा, विचार करायला हवा, अभ्यास करायला हवा, हा एक भाग झाला. दुसरं कुटुंबाचं स्वास्थ्य कसं टिकेल आणि वाढेल त्याचा विचार करायला हवा, आणि त्याचबरोबर संपूर्ण विश्वाचं कल्याण कसं होईल त्याचाही विचार करायला हवा, हे त्याचं कर्तव्य असतं, हा त्याचा धर्म असतो. आणि हे मला आता हळूहळू हळूहळू जसं कळायला लागलं तसं तसं मी टप्प्याटप्प्यानं या संकल्पना जशा मला सुचतील जशा समजतील तशा अत्यंत प्रामाणिकपणानं मांडण्याचा प्रयत्न करायला लागलो. म्हणूनच तणावमुक्तीचा हा जो भाग आहे त्या तणावमुक्तीचा हा भाग किंवा ही जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकांच्या स्वरूपात जशा आल्या किंवा लेखांच्या स्वरूपात जशा आल्या भाषणाच्या स्वरूपात आल्या व्याख्यानाच्या स्वरूपात आल्या व ज्याला आपण वर्कशॉप्स म्हणतो किंवा कार्यशाळा म्हणतो त्यांच्या स्वरूपात आल्या त्यातलाच एक भाग म्हणून आता ही सी डी जी आहे, मागची सी डी आणि आताची ही सी डी, तर ही सी डी आपण तयार करत आहोत. मागच्या वेळी आपण पायाचे झोपून करण्याचे काही व्यायाम जे बघितले त्याचाच आपण तेच आता आपण पुढे सुरू करूया आणि त्याचा पुढचा टप्पा आता बघूया.